नमस्कार, मी आपल्याला आज मूळव्याधावर घरगुती उपाय सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंब, ताजे लिंब आणि काळे मीठ, जे आपण दैनंदिन वापरामध्ये अनेक आजारांवर वापरत असतो. तर यासाठी आपल्याला ताजं असं एक लिंबू घ्यायचं आहे. हे लिंबू स्वच्छ धुवून त्याचे दोन भाग करून काळ्या मिठाचा वापर करून आपल्याला झालेला मूळव्याध किंवा आपली नस फुगली असेल किंवा आपल्याला टॉयलेटला जाताना जळजळ होत असेल यासाठी आपण या लिंबाचा वापर करून आणि काळ्या मिठाचा वापर करून आपण आपलं मूळव्याध घालू शकतो. यासाठी सहज करता येणारा उपाय आपण घरबसल्या करू शकतो. तर एक लिंबू घेऊन आपण त्याला या पद्धतीने मधोमध कापून त्याच्या दोन समान फोडी करून त्यामध्ये असलेल्या बिया आपण काढून टाकायच्या आहेत आणि बिया काढल्यानंतर आपण दोन्ही फोडींमधल्या बिया काढून त्यावर आपण काळं मीठ लावणार आहोत. आणि हे काळं मीठ या पद्धतीने आपण लिंबाच्या प्रत्येक फोडीवर लावणार आहोत. अशा पद्धतीने आपण काळं मीठ त्यावर लावायचं आहे, जेणेकरून काळं मीठ आणि लिंबाचा रस एकमेकांमध्ये मिसळले जातील. या पद्धतीने या ठिकाणी अलवार असं बोटाने लावून घ्यायचं आहे, दोन्ही फोडींवर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. असं लावल्यामुळे काय होणार आहे, काळं मीठ लिंबाच्या रसामध्ये मिक्स होणार आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला आपला मूळव्याध घालवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दुसरी फोड देखील त्याच पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे त्यावर देखील. आणि आपण जर व्यवस्थित मीठ लावलं आणि लिंबाच्या रसामध्ये ते व्यवस्थित मिसळलं तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने हे लावल्यानंतर ज्या पद्धतीने आपण आंबा चोखून खातो, आंब्याचा रस चोखून खातो, त्या पद्धतीने या फोडींमधला रस आपण चोखून खायचा आहे. आपण हा रस आंबा ज्या पद्धतीने चोखतो त्या पद्धतीने सकाळी उपाशीपोटी, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. यामुळे आपल्याला झालेला जो मूळव्याध आहे तो आपल्याला थांबवता येणार आहे. आपली जी होणारी जळजळ आहे, टॉयलेटला जाताना होणारी जळजळ आहे, ती देखील थांबणार आहे. हा जो उपाय आहे हा तुम्ही अगदी सहज घरबसल्या करू शकता. किमान 7-8 दिवस जरी हा उपाय केला तरी आपल्याला याचा निश्चितच फायदा